की नवरा बायको दोघांचाही रक्तगट सेम असेल तर प्रेग्नन्सीला अडचण येते का? सो वेलकम टू आर सिरीज कॉल्ड आस्क मी एनिथिंग. मॅम, देर आर सर्टन क्वेश्चन्स आर पेशंट्स हॅव आस्क ऑन यूट्यूब. लाईक, मला शुगर आहे, बाकी सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत, दोन IUF केले, अनसक्सेसफुल झाले, प्लीज ॲडवाईज मी. तो हाऊ कॅन यू हेल्प दीज पेशंट्स? जे नॉन डायबेटिक असतात, ज्यांना शुगर आहे, त्यांना प्री प्रेग्नन्सी आम्ही स्ट्रिक्ट ग्लायसेमिक कंट्रोल, म्हणजे त्यांची शुगर चांगली कंट्रोलमध्ये ठेवायला सांगतो. कारण जर अर्ली फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये, अर्ली प्रेग्नन्सीमध्ये जर तुमची शुगर डिरेंज असेल तर मिसकॅरेजचे चान्सेस जास्त असतात, गर्भामध्ये व्यंग येण्याचे प्रमाणही जास्त असतात. म्हणून तुम्ही जर डायबेटिक असाल आणि तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल तर प्रेग्नन्सी प्लॅन करण्यापूर्वी तुम्हाला तुमची शुगर स्ट्रिक्टली कंट्रोल करायची आहे विथ मेडिकल ॲडवाईस. तसंच तुम्हाला हाय डोस फोलिक ॲसिडही घ्यायचं आहे. आणि तुम्ही डॉक्टर, तुम्ही ज्या डॉक्टरकडे जाता त्यांना सांगायचं आहे की वी आर प्लॅनिंग फॉर प्रेग्नन्सी. कारण काही डायबिटीसची जी औषधं असतात ती प्रेग्नन्सीमध्ये सेफ नसतात. म्हणून तुम्हाला डॉक्टर जे प्रेग्नन्सीमध्ये सेफ आहेत अशा मेडिसिनवरती शिफ्ट करतील आणि मग शुगर प्रॉपर कंट्रोल करून तुम्ही फर्टिलिटी ट्रीटमेंटसाठी जाऊ शकता. आता कमिंग टू सेकंड क्वेश्चन, माझे दोन IUI फेल झाले आहेत तर आता मी काय करू? IUI इंट्रा युट्राईन इन्सेमिनेशन, त्यामध्ये काय केलं जातं, तुमचे फॉलिकल्स वाढवले जातात, ते रप्चर होण्यासाठी इंजेक्शन दिले जातात आणि त्या इंजेक्शननंतर अंदाजे 36 ते 40 तासात फॉलिकल रप्चर होऊन त्यातून श्रीबीज बाहेर पडतं. आणि त्यावेळी आपण हजबंडचं सीमेन सॅम्पल घेऊन ते वॉश करून ते हायली मोटाईल स्पर्म आपण युट्रसमध्ये एका कॅथेटरद्वारे सोडतो. त्याला आपण IUI किंवा इंट्रा युट्राईन इन्सेमिनेशन असं म्हणतो. आता IUI ही खूप ॲडव्हान्स ट्रीटमेंट नाही आहे, ही थोडी बेसिक ट्रीटमेंटमध्ये मोडते आणि त्याचा सक्सेस रेट 15 ते 20% इतका असतो. दोन ते म्हणजे दोन वेळा IUI केलं आहे तुम्ही तर तुम्ही अजून एक किंवा दोन वेळा IUI करू शकता. 3 ते 4 IUI जर प्रेग्नन्सी नाही राहिली तर तुम्हाला पुढच्या ट्रीटमेंट जसं IVF पुढच्या ट्रीटमेंटसाठी जावं लागेल. सो मॅम, आर नेक्स्ट क्वेश्चन फ्रॉम आर पेशंट इज, ट्रिपल मार्कर टेस्ट नॉर्मल असली आणि पुढची टेस्ट नाही केली तर चालेल का? ट्रिपल मार्कर ही थोडी आउटडेटेड टेस्ट आहे. पूर्वी ट्रिपल मार्कर टेस्ट व्हायची. मोर ॲडव्हान्स्ड इज ड्युअल मार्कर ऑर डबल मार्कर विच इज डन अलॉंग विथ एंटी स्कॅन. एंटी स्कॅन सोबत डबल मार्कर किंवा ड्युअल मार्कर ही टेस्ट केली जाते. ती ट्रिपल मार्करपेक्षा खूप ॲक्युरेट आहे. जर तुम्ही डबल मार्कर किंवा ड्युअल मार्कर केली नसेल तर तुम्ही ट्रिपल मार्करऐवजी क्वाड्रुपल मार्कर ह्या टेस्टला जाऊ शकता. ट्रिपल मार्कर आउटडेटेड टेस्ट आहे. वारंवार मी माझ्या व्हिडिओत सांगितलं आहे की ट्रिपल मार्कर ही आउटडेटेड टेस्ट आहे, ट्रिपल मार्कर ऑप्सिलिट आहे, म्हणजे ती करायची नाही आहे. डबल मार्कर इज मोर ॲक्युरेट टेस्ट. ती नसेल केली तर तुम्ही क्वाड्रुपल मार्करला जाऊ शकता. आणि डबल किंवा क्वाड्रुपल मार्कर नॉर्मल असेल तर तुम्हाला पुढच्या टेस्ट करायची गरज नसते. जर त्यामध्ये हाय रिस्क किंवा इंटरमिडिएट रिस्क असं आलं तर तुम्हाला मोर कन्फर्मेटरी टेस्ट जसं ॲम्नियोसेंटेसिस म्हणजे गर्भजल तपासणी करावी लागते. सो मॅडम, आर नेक्स्ट क्वेश्चन इज, माझे दोन IVF फेल झाले आहे, तिसऱ्यांदा पण सुरू केलं आहे, किती वेळेस करावं? आता सध्या आमच्याकडे खूप पेशंट्स येतात हिस्ट्री घेऊन रिकरंट IVF फेलियरची, विच इज क्वाईट कॉमन नाव. मल्टिपल IVF तुमचे फेल झाले असतील तरी तुम्ही IVF ट्रीटमेंटला जाऊ शकता. कसं आहे की ज्यावेळी पेशंट आमच्याकडे येतात, आजच OPD मी पेशंट्स बघितली जिचे 4 failed IVF सायकल्स होते, तर त्या केसमध्ये तुमच्या प्रायर IVF सायकलमध्ये काय प्रोसिजर केली होती, काय इंजेक्शन्स वापरले होते, काय प्रोसिजर्स केल्या होत्या, काय टेक्नॉलॉजी वापरली होती, ते सगळं बघून आपण या पेशंटच्या ट्रीटमेंटचा डिसिजन घेतो. जसं काही पेशंट्समध्ये फ्रेश एम्ब्रियो ट्रान्सफर केलेलं असतं, तिसऱ्या दिवशीचे एम्ब्रियो टाकलेले असतात, लेझर हॅचिंग झालेलं नसतं आणि एंडोमेट्रियल प्रिपरेशनही वेगळे वापरले असतात, त्या केसमध्ये आपण day 5 एम्ब्रियो कल्चर करून प्लास्टोसिस्ट कल्चर, लेझर हॅचिंग किंवा भरपूर साऱ्या जसं नॅचरल सायकल एम्ब्रियो ट्रान्सफर आणि बरेचसे नवीन नवीन मेडिसिन्स येत असतात. IVF इज एव्हर इव्हॉल्विंग फील्ड. लास्ट इयरपेक्षा यावर्षी आम्ही खूप साऱ्या नवीन टेक्नॉलॉजीज आमच्या ट्रीटमेंटमध्ये इन्कॉर्पोरेट केलेल्या आहेत. म्हणून 1-2 IVF फेल झालेले आहेत, निराश न होता तुम्ही डेफिनेटली नेक्स्ट IVF साठी जाऊ शकता. कित्येक पेशंट म्हणजे माझं मागील 8 वर्षात आम्ही खूप सारे पेशंट्स 10 IVF फेल, 12 IVF फेल, 18 IVF फेल इथपर्यंतही पेशंट जातात. देर इज नो एंड. आणि
प्रत्येक वेळी म्हणजे आय व्ही एफ हे सेम जरी असलं तरी सगळे सेंटर्स सेम नसतात, सगळ्या ठिकाणी सेम टेक्नॉलॉजीज वापरल्या नसतात, सगळ्या ठिकाणी ॲडव्हान्स्ड इक्विपमेंट्स किंवा इंजेक्शनही खूप चांगल्या क्वालिटीचे वापरले आहेत नाही आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे पूर्वी तुमचं काय आय व्ही एफमध्ये काय काय वापरलं गेलं आहे त्याच्यात डेफिनेटली आपण इम्प्रूव्हमेंट करून आय व्ही एफ करू शकतो आणि रिझल्ट देता येतो. सो मॅम, नेक्स्ट क्वेश्चन फ्रॉम आ पेशंट इज, NIPT टेस्ट कन्फर्मेटरी टेस्ट नाही का? NIPT किंवा NIPS ही नॉन इन्व्हेझिव्ह टेस्ट आहे. त्यामध्ये काय केलं जातं, मदरच्या ब्लडमधून फिटसचे सेल एक्स्ट्रॅक्ट करून त्यामध्ये क्रोमोझोमल प्रॉब्लेम आहेत का नाही हे बघितलं जातं. तर याची ॲक्युरेसी 99% आहे, पण 100% नाही. म्हणून ही कन्फर्मेटरी टेस्ट नाही. कन्फर्मेटरी टेस्ट ही ॲम्नियोसेंटेसिस किंवा CVS म्हणजे गर्भजल तपासणी, त्या ज्यामध्ये नीडल टाकून आईच्या गर्भातून गर्भाशयातून पाणी काढून त्यातून गर्भामध्ये क्रोमोझोमल प्रॉब्लेम आहेत की नाही हे चेक केलं जातं आणि ती कन्फर्मेटरी टेस्ट आहे. NIPT ही कन्फर्मेटरी टेस्ट नाही, बट इट हॅज हायर ॲक्युरेसी लाईक 99%. मॅम, नेक्स्ट क्वेश्चन फ्रॉम अ पेशंट इज, गर्भाशय शॉर्ट असल्यामुळे 2 वेळा मिसकॅरेज झाले आहेत, त्याच्यासाठी काही उपाय आहे का? गर्भाशय छोटं असणं त्याला हायपोप्लास्टिक युट्रस असंही म्हणतात, किंवा कधी कधी गर्भपिशवी जर अर्धीच डेव्हलप झाली असेल तर त्याला युनिकॉर्नेट युट्रस असं म्हणतात. त्या केसमध्ये गर्भाला वाढण्यासाठी जागा पुरेशी नसते आणि त्यामुळे मिसकॅरेजचं प्रमाण हे जास्त असतं. अशा केसेसमध्ये हिस्ट्रोस्कोपिक कॅव्हिटी एनहान्समेंट करून आणि प्रेग्नन्सी राहिल्यानंतर त्या प्रेग्नन्सीमध्ये चांगला प्रोजेस्ट्रॉन सपोर्ट देऊन 3 महिन्यानंतर सर्वायकल एन्सरक्लाज म्हणजे गर्भपिशवीच्या तोंडाला टाका देऊन ही प्रेग्नन्सी कंटिन्यू करता येते. सो मॅम, दिस इज वन ऑफ अदर पेशंट, इट्स अ मेल पेशंट हु इज आस्किंग, सिमेन मोटिलिटी प्रॉब्लेम आहे, तर काय करू शकतो? सिमेन मोटिलिटी प्रॉब्लेम म्हणजे स्पर्मची हालचाल जर कमी असेल तर तुम्ही खूप साऱ्या गोष्टी करू शकतात. पहिले आम्ही हिस्ट्रीमध्ये विचारतो की तुम्हाला काही ॲडिक्शन आहे का, जसं टबॅको, अल्कोहोल, ह्या गोष्टी स्पर्मच्या मोटिलिटी कमी करण्यासाठी जबाबदार असतात. तसंच फिजिकल एक्झामिनेशनमध्ये व्हॅरिकोसील आहे का, म्हणजे टेस्टिसच्या बाजूला डायलेटेड वेन्स जर असतील तर त्याही स्पर्मची मोटिलिटी कमी करू शकतात. तसंच इन्फेक्शन असेल सिमेनमध्ये तर स्पर्मची मोटिलिटीही कमी होते. म्हणून जर काही करेक्टेबल कॉजेस असतील तर ते आपण अगोदर करेक्ट करून जर मोटिलिटी इम्प्रूव्ह नाही झाली तर IUI किंवा ICSI या ट्रीटमेंटद्वारे प्रेग्नन्सी ठेवता येते. मॅम, नेक्स्ट क्वेश्चन फ्रॉम माय पेशंट इज, क्रोमोझोमल आणि डबल मार्कर टेस्ट एकच आहे की वेगळी आहे? आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की डबल मार्कर किंवा ड्युअल मार्कर टेस्ट काय असते. कसं असतं, क्रोमोझोमल टेस्ट आणि डबल मार्कर टेस्ट या वेगळ्या टेस्ट असतात. डबल मार्कर टेस्ट काय करते, तुमच्या 13, 18 आणि 21व्या गुणसूत्रात जर ट्रिप्लॉइड ट्रायझोमी असेल तर ही टेस्ट ती डिटेक्ट करते. आता जर क्रोमोझोमल प्रॉब्लेम आपण जर आपण बघितले तर त्यामध्ये ह्या 13, 18 आणि 21 या गुणसूत्रातल्या दोषांचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात असतं. दोज आर कॉमन क्रोमोझोमल अनॉमलीज आणि त्यातही सगळ्यात कॉमन आहे डाऊन सिंड्रोम. तर ते प्रॉब्लेम डिटेक्ट करण्यासाठी डबल मार्कर ही टेस्ट असते. डबल मार्कर टेस्टमध्ये सिंगल जीन डिसऑर्डर डिटेक्ट केल्या जात नाहीत. सो मॅम, आर नेक्स्ट पेशंट व्हेरी सॅड टू हिअर दिस, हर क्वेश्चन इज, कॅन आय गेट प्रेग्नेंट, आय एम 40, आय लॉस्ट माय ओनली सन, ही इज नो मोर, आय एम ट्राईंग टू हॅव बेबी, सेकंड बेबी, बट शी इज नॉट एबल टू. येस, इट इज सजेस्ट समथिंग. Yes, it is possible to conceive in your 40s. In fact, up to 50 years of age, we can give fertility treatments to our patients. Beyond 50, it is legally not permitted. So in 40s, yes, definitely you can go for advanced fertility treatments. And it is possible to conceive with help of IVF in your 40s. Even if you have done your sterilization operation. हमारी ओपीडी में हम रूटीनली ऐसे पेशेंट्स देखते हैं हु आर अबाउट 40, हु हैव लॉस्ट देयर किड्स ड्यू टू सम रीजन एंड दे ऑप्ट फॉर फर्टिलिटी ट्रीटमेंट एंड दे हैव सक्सेस. सो ग्रेट. सो मैम, आवर नेक्स्ट क्वेश्चन फ्रॉम अ पेशेंट इज, मुझे 2 बार सीजेरियन से बेबी बॉय हुआ है लेकिन वो डिलीवरी के 8 दिन बाद ऑफ हो गए हैं. दोनों की रिपोर्ट सब नॉर्मल है, डॉक्टर बोलते हैं उन्हें एनोमली हो रहा है,
सो वॉट इज इट, इस पे कोई इलाज नहीं है क्या? ये प्लीज़ हेल्प मी, कोई ट्रीटमेंट हो तो मुझे बताइए। डेफिनेटली इस पे इलाज है। अगर दो बेबी फुल टर्म डिलीवर होके एक्सपायर हो रहे, मतलब देर आर हायर चांसेस ऑफ क्रोमोसोमल प्रॉब्लम्स, कुछ तो जेनेटिक इशू है जिसकी वजह से उनमें वो एनोमलीज आ रहे हैं, तो फर्स्ट ऑफ ऑल हमको वो ढूंढना पड़ता है। उसके लिए अगर बेबी के प्रीवियस रिकॉर्ड्स है तो हम उस पर ढूंढते हैं, अदरवाइज हम मदर और फादर के जेनेटिक टेस्ट करके क्या क्रोमोसोमल या क्या जेनेटिक प्रॉब्लम आ रही है वो ढूंढते हैं, एंड देन इन सच केसेस वी कैन गो फॉर प्री जेनेटिक टेस्टिंग। दैट इज जब हम IVF में गर्भ बनाते हैं, वो गर्भ यूट्रस में डालने के पहले उस पे प्री जेनेटिक टेस्ट करके हम पता कर सकते हैं कि ये क्रोमोसोमल या जेनेटिक प्रॉब्लम ये एम्ब्रियो में है कि नहीं, और जो एम्ब्रियो में प्रॉब्लम है वो एम्ब्रियोज हम डिस्कार्ड करते हैं, जो एम्ब्रियो में प्रॉब्लम नहीं है दोज एम्ब्रियो वी कैन ट्रांसफर इन टू यूट्रस एंड वी कैन हैव हेल्दी बेबी। सो डेफिनेटली देर इज सोल्यूशन फॉर दिस प्रॉब्लम। एंड फॉर दिस सोल्यूशन आई वॉन्ट यू टू कॉन्टैक्ट डॉक्टर कविता मैम। सो मैम, द नेक्स्ट क्वेश्चन इज वेरी कॉमनली आस्क क्वेश्चन, इवन आई हैव ऑल्सो हर्ड अबाउट इट। इज इट पॉसिबल फॉर अ सेकेंड डिलीवरी टू बी नॉर्मल डिलीवरी आफ्टर हैविंग फर्स्ट डिलीवरी एज अ सी सेक्शन? There are chances of having normal delivery, but the risk of scar rupture is there. So if you want to take risk, 2% risk of scar rupture, you can definitely go ahead for normal delivery. But see, cesarean is not that major surgery. So I'm a safe doctor. I'm kind of caring doctor. So you will not recommend? I will not recommend, but yes, if you want, you can go for it. Okay, all right. So I hope ma'am have answered your query. For further details, you can contact her. So ma'am, next question from our patient is, माझे संततीचे ऑपरेशन झाल्यानंतर IVF होऊ शकतं का? Yes, definitely. आता सर्वात पहिले आपण हे बघूया संततीचे ऑपरेशन म्हणजे काय। नॅचरल प्रेग्नन्सी राहण्यासाठी ओव्हरीजमध्ये श्रीबीज वाढून फुटणे आणि मग ते फॅलोपियन ट्यूबमध्ये येणे, त्याचवेळी स्पर्म फॅलोपियन ट्यूबपर्यंत पोहोचून एक फर्टिलाइजला करून गर्भ बनणे हे आवश्यक असतं। म्हणजे सगळ्यात सोपं, पहिले 3 दिवस गर्भ हा फॅलोपियन ट्यूब म्हणजे गर्भनळीमध्ये वाढत असतो। संततीच्या ऑपरेशनमध्ये गर्भनळी कट केली जाते आणि त्यामुळे नॅचरल प्रेग्नन्सी राहत नाही। IVFमध्ये काय केलं जातं, इंजेक्शन्स देऊन तुमचे फॉलिकल्स वाढवले जातात आणि ट्रान्सव्हजायनल स्कॅनच्या द्वारे तुमचे फॉलिकल्स ॲस्पिरेट करून श्रीबीज बाहेर काढले जातात। हस्बंडचे स्पर्म घेऊन तुमचे एम्ब्रियो म्हणजे गर्भ लॅबमध्ये बनवले जातात आणि डायरेक्ट एम्ब्रियो गर्भपिशवीत टाकले जातात। त्यामुळे फॅलोपियन ट्यूब्स ब्लॉक असो, ओपन असो किंवा संततीचे ऑपरेशन झाले असो, IVFला त्यामध्ये काही फरक पडत नाही। आणि तुम्ही डेफिनेटली संततीचे ऑपरेशन झाले असेल तरीही IVF ट्रीटमेंट घेऊन प्रेग्नन्सी ठेवू शकता। So next question from our patient is, please tell me my egg is immature cytoplasma, can I improve egg quality? Yes, immature cytoplasm or immature eggs are commonly seen in IVF cycles. So what we do, we check previous history. If she has received less number of injections, we give one or two more extra injections. We improve on quality of injections that we give. In that way we can improve the maturity of eggs and we can use different protocols, different medicines are there. Yes, it can be improved. So ma'am, next question is from our patient who is 25 year old. She is saying last 4 to 5 months mera period cycle 20 or 21 days mein aa rahe hain but zyada bleeding nahi ho raha hai and I am planning for a baby, please guide me ma'am, I am very tense. इसमें आपके थायराइड अगर नॉर्मल है तो इनिशियली फॉलिकुलर फेज मतलब पीरियड के इमिडिएटली बाद सोनोग्राफी करके आपके ओवरीज में एग रिजर्व कितना है वो देखना चाहिए। अगर ये हिस्ट्री हम सुनते हैं तो व्हाट फर्स्ट कम इन माय माइंड इज रिड्यूस्ड ओवेरियन रिजर्व। जब आपके ओवरी में एग्स कम होने लगते हैं तो टिपिकली पेशेंट गिव्स दिस हिस्ट्री कि मुझे 7-8 दिन पीरियड जल्दी आ रहे हैं एंड फ्लो कम हो रहा है। तो रूटीन हार्मोनल टेस्ट अगर नॉर्मल है तो ओवेरियन रिजर्व के लिए जो टेस्ट आते हैं वो टेस्ट करना जरूरी है। और इफ योर एंड इफ योर ओवेरियन रिजर्व इज लेस देन यू शुड प्लान योर प्रेगनेंसी अर्लीएस्ट पॉसिबल।
बिफोर इट गोज मोर डाउन. सो मैम आवर नेक्स्ट पेशेंट इज आस्किंग, बच्चेदानी में गांठ है तो बच्चा कैसे होगा? IVF द्वारा प्लीज हेल्प मी, 44 mm का गांठ है एंड हर एज इज 27. बच्चेदानी में गांठ मोस्टली फाइब्रॉइड्स ही होते हैं मोस्टली. अभी 45 mm का गांठ कैसे है? सारे फाइब्रॉइड्स निकालना ज़रूरी नहीं होता. सर्जरी इज़ नॉट रिक्वायर्ड फॉर ऑल द फाइब्रॉइड्स. सर्जरी किसको करनी है वो हम डिसाइड करते हैं कंसिडरिंग नंबर ऑफ फाइब्रॉइड्स, लोकेशन ऑफ फाइब्रॉइड एंड साइज ऑफ फाइब्रॉइड. अगर सिंगल 45 mm का गांठ है विच इज़ नॉट इंडेंटिंग द कैविटी, मतलब वो अस्तर के नज़दीक नहीं है, तो दिस फाइब्रॉइड माइट नॉट रिक्वायर रिमूवल. सब सीरस फाइब्रॉइड कितने भी बड़ी साइज का हो, दे डोंट हैम्पर फर्टिलिटी. तो आपका फाइब्रॉइड का लोकेशन क्या है उस पर निकालना ज़रूरी है या नहीं वो डिपेंड करता है. अगर फाइब्रॉइड एंडोमेट्रियल कैविटी के नज़दीक नहीं है और सब सीरस है, मतलब आउटर लेयर में है, तो ये फाइब्रॉइड निकालने की ज़रूरत नहीं है. लेकिन अगर ये फाइब्रॉइड इंट्राम्यूरल, मतलब यूट्रस की वॉल में है और कैविटी को, मतलब अंदर की कैविटी को इंडेंट कर रहा है, वो पुश कर रहा है, तो दिस फाइब्रॉइड विल हैम्पर योर प्रेगनेंसी. सो दिस काइंड ऑफ फाइब्रॉइड विल रिक्वायर रिमूवल बिफोर प्लानिंग फॉर प्रेगनेंसी. एंड आफ्टर रिमूविंग फाइब्रॉइड यू कैन ट्राई नेचुरली, देर इज नो डायर इमरजेंसी फॉर गोइंग फॉर IVF ट्रीटमेंट. सो मैम नेक्स्ट क्वेश्चन इज, ब्लड ग्रुप ओ पॉझिटिव्ह आहे दोघांचा तर काय प्रॉब्लेम येऊ शकतो? हा खूप कॉमनली विचारला जाणारा प्रश्न आहे की नवरा बायको दोघांचाही रक्तगट सेम असेल तर प्रेग्नन्सीला अडचण येते का? याचं उत्तर आहे नाही. रक्तगट जरी सेम असेल तरी प्रेग्नन्सीला अडचण येत नाही. परंतु आम्ही सांगतो की तुम्ही नात्यात जर लग्न करत असाल तर त्या केसमध्ये मात्र प्रेग्नन्सीला अडचण येऊ शकते. 100% नाही, पण काही प्रमाणात जर तुमच्या गुणसूत्रात काही दोष असेल तर तुमच्या दोघांमध्ये काही ऑटोझोमल रिसेसिव्ह ट्रेट असतात आणि ज्या गर्भामध्ये येऊन गर्भामध्ये व्यंग येऊ शकतात. परंतु ब्लड ग्रुप सेम असल्यामुळे प्रेग्नन्सीला कुठलीही अडचण येत नाही. सो दिस इज फॉर ऑल द ऑडियन्स हु इज सीइंग दॅट देर इज नो प्रॉब्लेम हॅव्हिंग सेम ब्लड ग्रुप. सो मॅम नेक्स्ट क्वेश्चन इज सपोज टू बी अ व्हेरी कॉमन क्वेश्चन, लाईक PCOD मध्ये कन्सिव्ह करणं पॉसिबल है क्या? येस डेफिनेटली. PCOD में क्या प्रॉब्लम होती है कि बिकॉज ऑफ सम हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस जो नेचुरली फॉलिकल ग्रो होता है एंड 14-15 डे पे वो रप्चर होके ओव्यूलेशन होता है एंड देन प्रेगनेंसी कंसीव हो जाती है. PCOD में क्या होता है कि अप टू 9 मिलीमीटर फॉलिकल ग्रोज और वहाँ पे उसकी ग्रोथ अरेस्ट हो जाती है, तो मतलब ओव्यूलेशन नहीं होता है. PCOD के काफ़ी सारे ग्रेड्स होते हैं, राइट फ्रॉम माइल्ड PCOS टू वेरी सीवियर PCOS. माइल्ड केसेस में या फिर PCOD में हम ओव्यूलेशन इंडक्शन के लिए मेडिसिन देके डेफिनेटली पेशेंट कैन कंसीव. अगर सिंपल ट्रीटमेंट से जिससे हम ओव्यूलेशन इंडक्शन करते हैं उसमें प्रेगनेंसी नहीं हुई, तो देर आर मेनी एडवांस ट्रीटमेंट. तो ऐसा नहीं है कि PCOD है तो प्रेगनेंसी नहीं रहेगी. यस डेफिनेटली यू कैन कंसीव विथ PCOS विथ द हेल्प ऑफ मेडिकल प्रोफेशनल. सो मैम आई हैव सीन आफ्टर 35 चान्सेस ऑफ मिसकॅरेजेस आर मोर, सो हाऊ यू डील विथ दॅट? वयाच्या 35 नंतर जनरली आपण बघतो की मिसकॅरेजचं प्रमाण हे खूप जास्त असतं. ते त्याचं कारण आहे क्रोमोझोमल प्रॉब्लेम्स विच वी कॉल ॲज अनयुप्लॉइडी. इथे मला एक केस शेअर करायला आवडेल. ही पेशंट जिचं वय 39 वर्ष वय होतं, तिचा एक मुलगा ॲक्सिडेंटमध्ये गेला होता म्हणून तिला परत प्रेग्नन्सी हवी होती आणि ती आमच्याकडे आली. IVF सायकलमध्ये फर्स्ट सायकलमध्ये एक एम्ब्रियो ट्रान्सफर केल्यानंतर ती कन्सिव्ह झाली, पण 8 ते 9 आठवड्यात मिस्ड अबॉर्शन म्हणजे मिसकॅरेज झालं आणि तो गर्भ काढावा लागला. परत तिचा एक एम्ब्रियो आमच्याकडे शिल्लक होता, फ्रोझन एम्ब्रियो, तो आम्ही ट्रान्सफर केला. शी अगेन कन्सिव्ह विथ दॅट एम्ब्रियो, बट अगेन 8-9 वीक्सवरती मिस्ड अबॉर्शन म्हणजे हार्टबीट्स थांबल्या. त्यावेळी आम्ही तिचं अबॉर्टस म्हणजे जे मिसकॅरेज अबॉर्टस, हा अबॉर्टस जेनेटिक टेस्ट केल्या, ज्यामध्ये कळलं की 18व्या गुणसूत्रात प्रॉब्लेम आल्यामुळे हे अबॉर्शन झालेलं आहे. मग थर्ड IVF सायकलमध्ये आम्ही तिचं पिकअप केल्यानंतर जे 4 एम्ब्रियो बनले ते
सर्व जेनेटिकली टेस्ट करून घेतले, ज्याला आपण प्री जेनेटिक टेस्ट असं म्हणतो. आणि त्यामध्ये असं आढळलं की दोन एम्ब्रियोज नॉर्मल आहेत आणि दोन एम्ब्रिओ क्रोमोझोमली ॲबनॉर्मल आहेत. ते क्रोमोझोमली नॉर्मल एक एम्ब्रिओ आम्ही तिच्या युट्रसमध्ये ट्रान्सफर केला अँड नाऊ शी इज 7 मंथ प्रेग्नंट. म्हणून 35 वयापेक्षा जास्त वय असेल आणि रिकरंट मिसकॅरेजची हिस्ट्री असेल तर प्री जेनेटिक टेस्ट करून आपल्याला हेल्दी प्रेग्नन्सी ठेवता येते.